नमस्कार मी प्रमिला माझ्या टॉप शिले क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत खूप सुंदर पैठणीचा पॅच वर्कचा ब्लाऊज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये कोणालाही जमेल एवढा सोपा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला सुरुवात करूया या ठिकाणी आपण मागील भाग घेतलेला आहे काठ काढून घेतला आहे आणि साधारणतः पाच इंचा कपडा या ठिकाणी मी घेतलेला आहे साडीमधला पाच इंचाचा कपडा काढून घ्यायचा आहे डिझाईनसाठी खाली ब्लाउज पीचचा कपडा वरती आहे अस्तरचा कपडा हाईट होती साडे चौदा इंच एक इंच मिळून पंधरा घडी घेतलेली आहे बाराची दहाची म्हणजे चाळीसचं माप आहे कोणत्याही मापासाठी मापा करू शकता काही प्रॉब्लेम नाही शोल्डर तीन आणि सहा मुंडा घेतलेला आहे साडेसहा इंचाचा एक ते सव्वाचं इथले अंतर राहील त्यानंतर मागील गळा आहे साडे अकरा इंचाचा साडे अकरा इंचावर खून केली आणि चौकोन करायचं आहे पुन्हा तीनवरती लाईन घेतली तीनची चौकोन करायचं आहे खूप सोप्पा आहे आणि सुंदर पण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता त्यानंतर खालच्या साईडनी गोलाकार द्यायचा आहे थोडंसं रेषेच्या बाहेर साधारणतः आपण अर्धा ते एक इंच थांबू शकतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित होईल आता अडीच इंच या ठिकाणी मोंढ्याच्या बाजूनी खून करून गोलाकार दिला आहे म्हणजे या ठिकाणी आपण काट वापरणार आहोत डीप पाहिजे असेल तर तुम्ही एवढं घेऊ शकता डीप जर पाहिजे असेल तर एवढं घेऊ शकता नसेल पाहिजेल तर थोडासा पुन्हा कमी करू शकता आता खाली एक एक इंचाचं मी अंतर घेत आहे या ठिकाणी तुम्ही दीडचं पण घेऊ शकता आता गळ्याचा आकार जसा आहे तसाच कट करून घ्यायचा आहे फक्त गळा कट करायचा आहे अशा पद्धतीने आपला या ठिकाणी गळा दिसेल थोडासा आकार या ठिकाणी थोडासा नॉर्मल काहीतरी कट करून घेऊया म्हणजे अजून छान दिसल म्हणजे जो पहिला आहे तोच आपण या ठिकाणी ठेवलेला आहे कॅन्वस पेपर घेतला आहे डबल केलं आहे जो मुंड्याचा साईडचा भाग आहे तो व्यवस्थित करून ठेवला आहे आणि जसं आपण आखलेला आहे तेवढंच आपल्याला ठिकाणी आखून घ्यायचं आहे कडेने अगोदर आखून घेऊया म्हणजे लक्षात येईल आता तो आकार त्याला मिळून घ्यायचा आहे जसं आहे तेवढंच आपल्याला क या ठिकाणी कट करायचं आहे आता मी या ठिकाणी बांधचा आकार देते म्हणजे वरची साईड असेल आणि ते स्टारची देते म्हणजे मोंड्याचा आकार राहील लक्ष देण्यासाठी जो हा काठ आहे तो आपण या ठिकाणी वापरणार आहोत तर काठ मोठा आहे आपला पण तरी पण आपल्याला या ठिकाणी जोड द्यावा लागेल कारण एवढा काठ आपला मोंड्याच्या पूर्ण साईडला म्हणजे कडेपर्यंत नाही पुरणार तर या ठिकाणी आपण जोड देणार आहोत तर जेवढा आपला आकार आहे तेवढा ठेवून घेतला आहे आता एवढा आकार ठेवून घेतला आहे आणि त्याच्यानंतर साईजचा कट करायचा आहे आणि बरोबर जो उरलेला आपला काट आहे तो पुन्हा त्यावरती ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता पुन्हा थोडंसं काठ आपल्याला कमी येणार आहे पण तो आपण शिलायचे वेस बघूया कसा जोडायचा कारण जोड दिल्यानंतर आपला काठ थोडासा कमी होईल पुन्हा तर शिलाई झाल्यानंतर आपण तो बघणार आहोत आपल्याला किती जोडायचा आणि किती पाहिजे ते आता जेवढा इथे आपण आपल्याला ॲडजस्ट करतील तेवढा आपण कट करून घेऊया हा झाला वरच्या साईडचा भाग आता जो खालचा साईट आपला जो याचा डिझाईनचा घ्यायचा आहे डबल केलं आहे कॅनव्ह पेपर पुन्हा त्यावरती ठेवून घ्यायचं आहे खालचा आकार जसा आहे तसाच आखून घेऊया फक्त थोडं एक इंचवरती आपल्याला या ठिकाणी वाढवायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा हा जोडू तेव्हा तो व्यवस्थित आपला जोडला जाईल आणि त्यावरती आपल्या काट लागला जाईल त्याच्यासाठी मी या ठिकाणी एक इंच जास्त घेतलेलं आहे पुढील साईडला घेतलं आहे आता ठेवून बघूया बरोबर आहे की नाही तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला डिझाईनचा साडीचा कपडा इथे येईल आणि त्यावरती आपला वरती काठाचा कपडा येईल अशा पद्धतीने इथे आपली डिझाईन तयार होईल आता पाच इंच साडीचा कपडा जो कट केला होता तो आपण या ठिकाणी वापरणार आहोत तर आपल्याला या ठिकाणी डबल म्हणजे शिलाई करावं लागेल मधोमध तेव्हा हा आपला बरोबर पुरेल तर कटिंग झालेली आहे शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे अगदी कोणालाही जमेल एवढं सोपा आता खाली अस्तर सॉरी खाली ब्लाऊज पीसचा कपडा आहे वरती ठेवलेला आहे अस्तरचा कपडा आणि जसा गळ्याचा आकार आहे तशी शिलाई घ्यायची साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई या ठिकाणी मी दिलेली आहे खूप जास्त पण नको आणि खूप कमी पण नको अर्धा इंच पुष्कळ होतो त्यानंतर ते तिरकी कातर घ्यायची आता तिरकी कातर घेतल्यानंतर थोडासा जो कपडा असतो तो आपल्याला पुन्हा कट करायचा असतो कारण जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा तो फिनिशिंगमध्ये छान येतो आणि व्यवस्थित पण दिसतो त्याच्यासाठी आता बघा कट केला आणि समोर आता या ठिकाणी आपण अस्तरचा कपडा घेऊन त्यावरती शिलाई केलेली आहे तर ही शिलाई अशासाठी की ते आपण कॅनवस पेपर लावतो तर ती लावण्याची गरज येत नाही किंवा गोट पायपिंग लावण्याची पण गरज येत नाही आणि गळ्याची फिनिशिंग खूप छान दिसते त्यासाठी ही शिलाई असते नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही अशी ट्राय करून बघितला तर गळा किती सुंदर येईल नक्की ट्राय करा आता अशा पद्धतीने शिलाई झालेली आहे तर आतल्या साईडने अस्तरचा कपडा घेतला आहे आणि बरोबर जसा गळा आहे त्यावरती शिलाई करायची तर गळा पण बघू शकता आकार पण तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आता त्यावरती शिलाई घ्यायची साधारणतः जो मशीनचा सा दाब असतो बघा एक साईडचा सा, त्याचनुसार या ठिकाणी आपल्याला शिलाई घ्यायची खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही जास्त घेतली तर फिनिशिंग छान नाही दिसत कमी घेतली तर एकदम कडेला जाती दाबनुसार घ्यायची मुंड्याच्या साईडला पण शिलाई करून घ्यायची दोन्ही पण मुंड्याच्या साईडला शिलाई केली आता खालच्या साईडला पण शिलाई करून घेऊया एकसारखा सळ जो खालचा कपडा आहे तो करून घ्यायचा आहे एकावर एक ठेवले व्यवस्थित आहे बरोबर मागे पुढे असेल तर थोडंसं कट करून घ्यायचं आहे आता जो काट आहे आपला तो आपण कसा जोड द्यायचा तो बघणार आहोत तर बाण आहे तो वरचा आणि स्टार आहे तो आपला मोंड्याची साईड बरोबर समोरासमोर ठेवून घेऊया म्हणजे लक्षात येईल आता काठ कसा जोडायचा त्यावरच जो कॅनव्हस पेपर आपण कट आहे त्यावरच काठ ठेवला आहे आणि थोडंसं दुमडून त्यावरती ही शिलाई घ्यायची म्हणजे अगदी सोप्या पद्धतीमध्ये कॅनव्हस पेपर पण जोडला जाईल आणि आपला जोड जो आहे तो पण लागला जाईल आता या ठिकाणी थोडंसं एकदम अर्धा इंचचाच जोड कमी येतोय तर तो पण आपण देऊन घेऊया जसा आकार आहे तशी शिलाई घ्यायची आता कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी अगदी कमी वेळेत आणि सुंदर दिसणारा हा डिझाईनचा गळा आहे पॅचचा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे दुसरा जोड पण सेम त्याच पद्धतीने थोडासा पुन्हा जोड देऊया आता जेवढा पाहिजे तेवढाच आपण या ठिकाणी शिलाई करून साईडचा सा, जो काठा आहे तो कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला काठांचा जोड पण देऊन झाला कॅनव्हस पेपरला पण तो जोडला गेला अगदी सोप्या पद्धतीमध्ये आता या ठिकाणी आपल्याला पायपिंग करायची आहे तर पायपिंग आपण ब्लाऊज पीचच्या कपड्याचीच करणार आहोत एकावर एक ठेवून पुन्हा चेक करायचं आहे व्यवस्थित आकार असेल तर थोडासा कमी जास्त वाटत असेल तर तो आपण पुन्हा कट करायचा आहे म्हणजे आपल्याला जी फायपिंग जोडायची आहे ती छान येईल आता तिरका कपडा या ठिकाणी साधारणतः एक इंचा घेणार आहोत ब्लाऊज पीचच्याच कपड्याचा आहे साडीच्या कपड्याचा जर कपडा मोठा असेल तर तुम्ही या ठिकाणी तो पण दिला तर काही हरकत नाही आता कडीला मी दुमडलं नाही आणि फक्त कडीच्या साईडला शिलाई करून घेतली कारण तो कपडा आपला आत दुमडला जाणार आहे त्याच्यासाठी शिलाई नाही दिली तरी काही प्रॉब्लेम नाही थोडीशी तिरकी कातर घ्यायची आणि एकदम पायपिंगमध्ये थोडंसं नॉर्मल काहीतरी बाहेर दिसेल अशा पद्धतीने इथे आपल्याला शिलाई घ्यायची दोन्ही साईड पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचे आहे कमी वेळेत बनणारा अगदी सुंदर असा हा पॅचचा डिझाईनचा गळा आहे नक्की ट्राय करा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करायचं पण विसरू नका आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या टॉप शिलाई क्लासवरच्या अशाच नवनवीन आणि सोपसोपे व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकाल पायपिंग या ठिकाणी आपली तयार आहे थोडं थोडं करून शिले करून घ्यायची दोन्ही पण सेम पायपिंग झालेली आहे थोडस कपडा जास्त होतो तर तो कट करून घ्यायचा आहे आता जो साडीचा आपल्याला पॅच बनवायचा आहे कालच्या साईडला तर तो आपल्याला जोडायचा आहे तर जेवढा पाहिजे तेवढंच घेऊया या ठिकाणी पण आता डबल या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे तर एकसारखा कट करायचा आहे आणि मधोमध मद या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई असते जर कमी केले तर कधी आपण जोड देतो तर तो निष्ठायची आपल्याला म्हणजे साईडला होण्याची भीती असते तर अर्ध्या इंचा पुष्कळ होतो कधी पण जोड देताना लक्षात ठेवायचं आहे कुठे शिलाई द्यायची असेल तर अर्ध्या इंचाचीच द्यायची आता बरोबर जो कॅनव्हास पेपरचा आकार कट केला आहे त्यानुसार शिलाई या ठिकाणी द्यायची खालच्या साईडला पण करून घ्यायची आता जेवढा पाहिजे तेवढंच आपण कपडे या ठिकाणी कॅनव्हस पेपरनुसार ठेवायचं आहे बाकीचा कट करायचा आहे आता आपल्याला वरच्या साईडला पण पायपिंग करायची या ठिकाणी आधी ठेवून बघूया बरोबर आहे की नाही बरोबर आहे तर एक इंचाचीच पट्टी आणि पायपिंग करायची जसं आपण वरच्या साईडला पायपिंग केली सेम त्याच पद्धतीने थोडीशी तिरकी कातर जशी आपण पायपिंग किंवा गोठ देतो सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला करायची आहे नॉर्मल काहीतरी बाहेर दिसेल एवढंच ठेवायचं आहे पायपिंग तयार आहे आता खालच्या साईडला आपल्याला या ठिकाणी थोडंसं दुमडायचंय आकारानुसार या ठिकाणी आपल्याला शिलाई घ्यायची आहे थोडासा आकार आपला आपल्याला गोल राऊंडमध्ये द्यायचा आहे आता खालच्या साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावरती शिलाई करायची व्यवस्थित ब्ल जो डिझाईनचा भाग आहे तो करायचा आहे प्लेन पूर्ण आणि त्यानंतर खालच्या साईडला पण शिलाई करून घ्यायची थोडासा जो एक्स्ट्रा आपला जो डिझाईनचा कपडा आहे तो कट केला खाल आहे खालच्या साईडचा आणि आता बरोबर त्यावरती ठेवायचा आहे आपल्याला काठाचा जो डिझाईनचा तो ठेवायचा आहे त्यापूर्वी आपण लेस लावून घेऊया वरती आणि खालच्या साईडला पण लेस लावून घेणार आहोत जो साडीचा कलर आहे तो या ठिकाणी आपण वापरलेला आहे खालच्या आकारानुसार या ठिकाणी आपल्याला ही लेस लावायची भाग आपला तयार आहे आणि आता आपला जो काट आहे तो आता यावरती ठेवायचा आहे बरोबर आपला काट व्यवस्थित झालेला आहे आता त्यानुसार आपल्याला या ठिकाणी शिलाई घ्यायची मोंड्याच्या साईडला पण शिलाई करायची आणि जेवढा पाहिजे तेवढंच काट या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे बाकीचा कट करायचा आहे दुसरी साईड पण सेम त्याच पद्धतीने पुन्हा मोंड्याच्या साईडने शिलाई आता जी निळी लेस आपण लावली होती ती आपण लावून घेणार आहोत त्यापूर्वी जे कमरेचे टक्स राहिले होते द्यायचे ते देऊन घेऊया दोन्ही साईडला पण साधारणत तीन इंचाचे या ठिकाणी मी दिलेले आहे आता गळ्याच्यापासून ज्या डिझाईनपासून दीड दी इंचाचं अंतर ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आता या ठिकाणी टक्स पण झाले जी लेस आहे ती लावून घेऊया जी खाली लेस लावली तीच आपण या ठिकाणी लावून घेणार आहोत दोन्ही साईडला पण सेम त्याच पद्धतीने आता कमरपट्टी साधारणतः दोन इंच पण अर्धा वरती दुमडले म्हणजे दीड इंच अर्धा इंच शिलाई आणि एक इंचाची कमरपट्टी राहील आपली मधोमध मद पाच नंबरची शिलाई अशा पद्धतीने या ठिकाणी आपला मागील पॅचचा गळा तयार आहे आता जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे भरपूर आहे आपल्याकडे तर तो आपण या ठिकाणी त्याची नाडी बनवणार आहोत म्हणजे खूप सुंदर दिसते त्याच जर ब्लाउज पीचची नाडी आपण बनवली तर आता जो मशीनचा मशीन दाब आहे त्यानुसार या ठिकाणी शिलाई घेतलेली आहे एक इंचाची पट्टी घेतली होती मशीनच्या दाबनुसारच या ठिकाणी शिलाई घेतली म्हणजे खूप कमी आणि जो दाब असतो तो तर या ठिकाणी बारीक सुई आहे माझ्याकडे मोठी असली तरी काही हरकत नाही चार पदरी दोरा केला आणि मागच्या भागाला चार गाठ चार पाच गाठ या ठिकाणी देऊन घेतला आहे आणि जे मागची बाजू आहे ती वरती वरती करत आपल्याला मागचा कपडा ओढत चलायचं आहे म्हणजे ती जी दोरी आहे ती बरोबर आपली व्यवस्थित होईल आणि जो कपडा आहे तो बाहेर निघेल जेवढी पाहिजे तेवढी आपण या ठिकाणी पातळ किंवा बारीक नाडी करू शकतो सुईच्या सहाय्याने नक्की ट्राय करा दिसते पण छान आता या ठिकाणी खूप बारीक तुम्ही बघू शकता झालेली आहे आपल्या ठिक या ठिकाणी नाडी जेवढी पाहिजे तेवढी बारीक तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी दोन आपल्याला करायच्या आहेत दोन केल्या त्यानंतर साधारणतः तीन इंचाचा अंतर मुंड्यापासून खाली तीन इंचाचं अंतर आणि तीन चार वेळेस शिलाई मागे पुढे घेऊन एकदम पॅक शिलाई द्यायची अशा पद्धतीने सुंदर असा पॅच सगळा तयार आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करायचं पण विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा थँक सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल गळा पण तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय खाली छोटे छोटे तुम्ही पॅच ठेवू शकता साडी व पण खूप सुंदर दिसतोय नक्की